माननीय आयुक्तांना सांगितलं की होणारे साथीचे रोग ह्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर ती लक्षणं कसली आहेत ती समजावीत आणि त्या अनुषंगानं त्या सर्व रोगांच्या अनुषंगानं लोकांना औषध पुरवठा व्हावा, त्याच्यावर ट्रीटमेंट व्हावी अशा प्रकारची सूचना आम्ही आयुक्तांना केलेली आहे. त्याचबरोबर म्हणजे वॉटर पोल्युशन म्हणजे पाण्याचं दूषितीकरणामुळे होणारे रोग या महिन्यामध्ये होतात. हवेच्या प्रदूषणामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरच्या डिसेंबरच्या कालखंडात डिसेंबरमध्ये पुन्हा जशी हवा म्हणजे खाली बसते त्याला परत साथीचे रोग वाढतात. शाळांच्या बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांना आपण गणवेश आणि पुस्तकं वगैरे त्याला बँकेमध्ये डायरेक्ट पैसे भरण्याची जी तरतूद आहे, काही पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसत्या कारणानं ते पुस्तकं आणि कपडे खरेदी करून बिल सादर करण्याची त्याची परिस्थिती नाही, म्हणून काही शाळांच्या म्हणजे पुस्तकं उपलब्ध करून देणारे स्टोअर आणि गणवेश उपलब्ध करून देणारे स्टोअर यांना सूचना द्या, त्या विद्यार्थ्यांची यादी द्या. परंतु त्याचबरोबर एका स्टोअरमधून पुस्तक किंवा गणवेश घेतल्यानंतर लगेच त्याचं नाव डिलीट व्हायला पाहिजे अशा प्रकारचा ॲप बनवा अशी सूचना केलेली आहे. त्याचबरोबर एकूणच MIDC मध्ये उदाहरणार्थ नवीन गवतेच्या परिसरात MIDC ने महापालिकेला वर्ग केलेल्या भूखंडावर MIDC ने काही घटकांना प्लॉट विकले. सुधाकरजी सोनावणे माजी महापौर यांच्या त्या परिसरामध्ये STP करता त्या ठिकाणी प्लॅन बांधण्याकरता जी जागा मागितलेली महापालिकेनं त्या ठिकाणी दुसऱ्या घटकाला प्लॉट विकण्याचं त्या लोकांनी काम केलेलं आहे. पावण्या गावाच्या सभोवताली महापालिकेला वर्ग केलेल्या प्लॉटवर त्यांनी प्लॉट काढलेले. हनुमाननगर तुर्वे नाका या ठिकाणी महापालिकेला दिलेल्या जागेमध्ये प्लॉट काढलेले आहेत. म्हणजे हे कोण अधिकारी आहेत की त्यांना भान नाही की MIDC ने तो महापालिकेला प्लॉट दिलेला आहे असं असताना सुद्धा आणल्यासारखं काम त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याची चौकशी करावी. माननीय उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याशी मी बोललेलो आहे, ते या ठिकाणी येणार आहेत. त्यावेळेला महापालिकेचे आयुक्त MIDC चे अधिकारी आणि मग इथले लोकप्रतिनिधी यांच्या समिती बैठक होईल आणि त्या ठिकाणी जे झालेलं चुकीचं काम दुरुस्त केलं जाईल. महापालिकेला झोपट्ट्यांच्या परिसरामध्ये जी वॉर्ड आहे त्या ठिकाणी असलेल्या जागा शाळांकरता आरोग्याचं केंद्र विभागण्याकरता किंवा मैदानाकरता ते वर्ग करण्याची सूचना मागणी मी त्यांना केलेली आहे, त्या गोष्टीचा निपटारा होईल. आता काही ठिकाणी पाणीपुरवठा घनसोलीच्या भागामध्ये पाणीपुरवठा इतक्या वर्षात कधी प्रॉब्लेम नव्हता, परंतु यावर्षी तो प्रॉब्लेम सातत्यानं आणि मग लोकांनी आंदोलन केल्यानंतर तो प्रॉब्लेम संपतो, याचा अर्थ कुठेतरी कुठला तरी अधिकारी त्या ठिकाणी स्वतःची मनमानी करते. ही बाब आम्ही आयुक्ताच्या लक्षात आणलेली आहे, आयुक्ताच्यावर कारवाई करतील. माननीय माजी महापौर JD सुतारांनी उपरोधकपणे त्या ठिकाणी आज भूमिका मांडली की माझा जो वॉर्ड आहे म्हणजे त्यांचा त्या ठिकाणी गॅरेज विभाग फेरीवाला विभाग आणि अशा प्रकारचे त्याला म्हणजे तुम्ही नामकरण करून टाका, म्हणजे आम्हाला लोकांना संकोच वाटणार आहे, म्हणजे रस्त्याच्या मधोमधसुद्धा हातगाड्या लागतील आणि रस्त्यामध्येसुद्धा गॅरेजच्या गाड्या उभ्या राहतील. तर त्यांना मी सांगितलं, मागे बऱ्याच वर्षापासून मी सांगितलेलं की मी पालकमंत्री असताना नवी मुंबई महापालिकेला स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी मी केली होती, त्याचा पाठपुरावा झाला असता तर मी आज ऐकताना सांगितलं की तुम्ही संपूर्ण अशा प्रकारचे फेरीवाले किंवा गॅरेजवाले ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी राऊंड द क्लॉक महापालिकेचा एक अधिकारी आणि पोलीसचा अधिकारी त्याची नेमणुका करा आणि जर का त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणामध्ये जर फेरीवाले दादागिरी करायला लागले तर त्या ठिकाणी त्यांनी फोन करून पोलीस यंत्रणा मागवायची आणि त्या ठिकाणी एकदा दोनदा केल्यानंतर हे सगळं संपेल. हे करण्यापूर्वी मी असं म्हटलेलं आहे की सिडकोकडून जे भूखंड आपल्याला विविध नोडमध्ये मिळणार आहेत पहिल्यांदा या फेरीवाल्यांची छाननी करा,
हे फेरीवाल्यांनी दिलेले लायसन्स पर्यंत बघा, या शहरात राहणारे किती आणि शहराच्या बाहेरचे, शहराच्या बाहेरच्या लोकांची जबाबदारी नवी मुंबई शहराची नाही. सबब त्या नोडमध्ये, त्या सेक्टरमध्ये, त्या टाईपमध्ये, गावामध्ये, झोपडपट्टीमध्ये त्या सर्व लोकांची वर्गवारी करून शिळकोकडून घेतलेल्या भूखंडामध्ये त्या लोकांना असं संकुल बांधा. त्या संकुलाकरता फार तर MSME, मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्रिनर या सदराखाली फार कमी व्याजानं त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळतात. ते पैसे बँकेतून घेऊन त्या सोसायटी बनवा किंवा एखादं समूह बनवा आणि त्यांची जागा त्यांच्याकडे द्या. म्हणजे रस्त्यावर फेरीवाला नको. भिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं की नाक्यानाक्यावर भिकाऱ्यांचे कलप उभे राहिलेले आहेत. ती माणसंच आहेत, त्यांना भूक लागते. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे भिंडवडे निघण्यापेक्षा त्यांची यादी करा, त्या मुलांना कुठेतरी संकुलामध्ये ठेवा, त्यांचं शिक्षण द्या, त्यांना आरोग्याची सेवा, आणि भिकारी निर्मूलन योजना घ्या. तृतीयपंथीयांच्या बाबतीत मी म्हटलं, आपल्या शहरात राहणारे तृतीयपंथीयांची संख्या घ्या, त्यांच्याकरता निवारा म्हणजे कायमची घरं त्यांना द्या, त्यांना रोजगार द्या, जेणेकरून आपल्या शहरामध्ये तृतीयपंथी, फेरीवाले, भिकारी याचा प्रादुर्भाव राहणार नाही. अशा विविध सूचना केलेल्या आणि सर्वच लोकांनी जयंत उद्धारांनी त्यांच्या येणाऱ्या परिसरातल्या समस्या मांडल्या, रवींद्र इथापेनी नॉईज बॅरियर त्या ठिकाणी निर्माण करण्याची भूमिका मांडली, तो ब्रेक टेस्टिंगचा जो युनिट आहे त्या बाबतीमध्ये पाठपुरावा रवींद्र इथापेनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. संजय निकम आले त्यांच्या नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे ते ट्रेझरर आहेत. त्या ठिकाणी ज्या तिथल्या सदस्यांकरता ज्या काय गरजेच्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या गोष्टी करण्याकरता त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांचं ऑब्जेक्शन असेल. आणि मग रस्त्यावर थैमान चालत आहे ते तुमच्या दुर्लक्षांचं होतं आहे ती बाजू मांडली. नेत्रा शिर्केनी NRI बाजूला इथे बांधकाम जे चालू होणार असं वाटलं होतं ते थांबवण्याकरता प्रयत्न, तो त्या ठिकाणी प्रश्न मांडले. एकूणच सगळे सतर्क कार्यकर्ते जनसामान्यांच्या समस्या मांडण्याकरता माझ्याबरोबर येत असतात आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे. मी माननीय आयुक्तांना सांगितलं की 100% का तुम्ही यश तुम्हाला येईल असं आम्ही आमचं म्हणणं नाही आणि आमची 100% मागणी आमच्या बरोबर असतात असं म्हणणं नाही. परंतु ज्या समाजाशी कनेक्टेड आहेत ज्या बाबी आहेत त्या बाबी पूर्ण व्हायला पाहिजेत आणि सकारात्मक त्याच्यातून निर्णय निघेल असा माझा विश्वास आहे. मी बऱ्याचशा मंत्री मोदयांना विनंती केलेली आहे की आमच्या शहरातल्या समस्या निर्मूलन करण्याकरता तुम्ही आमच्या शहरामध्ये या 2-3 तास संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन बसा आणि त्याचा निपटारा करा. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 India लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.